काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार आज राजीनामा देत आहेत जाणून घेऊया काय कारण आहेत त्यांची राजीनाम्याची खरंतर आज तुमचा सेलिब्रेशनचा दिवस असायला हवा होता मात्र आज तक्रारींचा दिवस आहे असं दिसतोय तुम्ही राजीनामा देत आहे काय कारण आहेत राधाकृष्ण विखे पाटील आपल्या या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना मी सात वेळेस विनंती केली सात वेळेस विनंती केल्यानंतर त्यांना सात मिनिटं दहा मिनिटं किंवा एक सभा घ्यायला वेळ नसेल तर हे त्यांनी जे पक्षात ते फक्त विरोधी पक्ष म्हणून ते जागेवर तिथे बसलेले नाही आम्ही आमदार आहे काँग्रेस पक्ष निवडून आला म्हणून ते विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्षाची भूमिका कदाचित त्यांनी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन तीन सभा किंवा एक दोन सभाही घेतल्या असत्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का माझ्याकडे विकासाची चावी तिजोरीची चावी महाराष्ट्र शासनाची माझ्याकडे विरोधी पक्ष नात्याने त्यांनी सांगितलं असतं त्याचा परिणाम निश्चित झाला असता आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी प्राधिकरण एक अडीचशे कोटी रुपयाचा पैठणला मंजूर करून दिला त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही तरी या नारायण राणेसाहेबाला विनंती केली एकही वरिष्ठ नेता यायला या तयार नाही त्यांचं काय कारण आहे हे तर त्यांनाच माहीत असेल परंतु जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने आम्ही पंधरा पंधरा अठरा अठरा तास काम केले आणि याच्यानंतर माझी काम करण्याची कॅपॅसिटी नाही आहे म्हणून मी पक्षाला विनंती केली माझा राजीनामा दिला आणि यानंतर मी काँग्रेस पक्षातच राहणार आहे मी काही पक्ष सोडणार नाही सरकार आला का लगेच मंत्री व्हायला मुख्यमंत्री व्हायला सर्व ते असतात मग त्यांनी ही जबाबदारी सांभाळायला पाहिजे आमदार अब्दुल सत्तार राजीनाम्यावर ठाम आहे तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण करत आहेत आता राजीनामा मागे घेतला जातोय अशोक चव्हाण योग्य ठरते की सत्तार राजीनाम्यावर कायम राहतात हेच पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे झी मीडिया औरंगाबाद और झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे